आज आपण चिखली तालुक्यातील साकेगाव या गावाजवळ असलेल्या महादेव मंदिराजवळ आलेलो आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की ह्या मंदिराच्या पायथ्यापासून ते घुमटापर्यंत अतिशय बारीक कोरीवकाम केलेलं आहे. जे कोरीवकाम आज चांगले चांगले इंजिनियरसुद्धा करू शकणार नाहीत असं दिसून येत आहे. चला तर बघूया आपण महादेवाचे मंदिर अतिशय बारकाईने बघूया. आज जाण्यासाठी मार्ग आहे. हे माझे मित्र गणेश गुडदे, बघा इकडे सर. मी सर म्हणतो त्यांना कारण की त्यांच्यापासून बरंच काही शिकायला मिळतं मला. बघू शकता तुम्ही हे मंदिर. ऊन असल्यामुळे थोडंसं अस्पष्ट येत आहे, तरी आपण थोडंसं याला सफेद म्हणजे बॅलेन्सिंग करूया. नंदी महादेवाच्या मंदिरासमोर त्याचं कायम स्थान आहे. इथे एकदम बरोबर मंदिराच्या समोरासमोरही तीन नंदी दिसत आहेत आपल्याला. मंदिर बघा अतिशय बारीक कोरीव काम केलेलं आहे या ठिकाणी. बघू शकता तुम्ही मंदिराच्या आत आपण आत आलेलो आहे. या ठिकाणी आपल्याला दिसते बघा अतिशय सुरेख कोरीवकाम या अप्रतिम नक्षीकाम पाहून आपल्या बुलढाणा जिल्ह्याला लाभलेलं हे ऐतिहासिक स्थान. नक्कीच पर्यटनाला चालना देऊ शकतं. बघा हा पूर्ण खांबावर अतिशय बारीक कोरीवकाम केलेलं आहे. हे छतावर सुद्धा बघा कोरीवकाम. या ठिकाणी तुम्ही पायथ्यापासून तर बारीक कोरीव काम केलेलं आहे. अप्रतिम असे बारीक कोरीव काम